श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी अस्मिता। तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आनंदात जावो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर फाल्गुन महिन्यामध्ये हुताशणी पौर्णिमा ही येते आणि हुताशणी पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळे होळी हा सण साजरा करतो। ज्याही वाईट प्रवृत्ती आहेत, जेही वाईट विचार आहेत, ते घालवण्याचा, ते नष्ट करण्याचा हा दिवस असतो। तर पहा, होळीच्या दिवशी संध्याकाळी आपण सगळे होळीची पूजा करतो। तर ह्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय देखील करायचे आहेत। हे उपाय अतिशय साधे आणि सोपे आहेत, पण तितकेच प्रभावी आहेत। आणि हे उपाय जर तुम्ही मोठ्या श्रद्धेने कराल, तर तुमच्या जीवनामध्ये ज्याही काही समस्या चालू आहेत, मग त्या आर्थिक अडचणी असो, नोकरी व्यवसायात तुमच्यात काही प्रॉब्लेम येत असतील, तुमचे व्यवसाय, तुमचे उद्योगधंदे चांगले चालत नसतील, किंवा तुमच्या घरामध्ये आजारपण असेल, सतत नवरा बायकोंमध्ये वादविवाद होत असतील, किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, नजरबाधा असेल, कर्णी बाधा असेल, तर ह्या सगळ्या वाईट ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या ज्या नकारात्मकता आहेत, हे उपाय केल्याने त्या दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नक्कीच येईल। होळीच्या दिवशी आपण सगळे होळीचे पूजा करत असतो। होळीला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा मारतो, होळीला हळद कुंकू अर्पण करून आपण जो ही जेवणाचा नैवेद्य असतो, पुरणपोळी काहींकडे होते, काहींकडे काही गुळाचा इतर पदार्थ बनतो, किंवा तुम्ही जोही पदार्थ बनवाल, मग त्यामध्ये भाजी पोळी डाळ भात असतो, हा नैवेद्य आपण आपल्या ताटामध्ये ठेवतो। होळीची पूजा झाल्यानंतर आपण हा नैवेद्य अर्पण करतो। बऱ्याच वेळा काही लोक नारळाची जी वाटी असते, खोबरं, ते अर्पण करत असतात। तर पहा, यासोबत आपल्याला काही वस्तू सोबत घेऊन जायच्या आहेत या ताटामध्ये। त्यातील सगळ्यात पहिली वस्तू आहे 11 अखंड लवंगा, ज्यामध्ये पुढे फूल असतं, पहा, ती लवंग आपल्याला घ्यायची आहे। आणि अशा 11 लवंगा, 11 विड्याची पानं, त्यामध्ये तिसरी वस्तू आहे 7 बत्तासे। बत्तासे ही तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळून जातील। आणि एक खोबऱ्याची वाटी। आणि पाचवी गोष्ट आहे साजूक तूप, म्हणजे शुद्ध गाईचं तूप। आपल्याला ह्या 5 वस्तू देखील त्या ताटामध्ये ठेवायच्या आहेत। आणि संध्याकाळी गेल्यानंतर, होळीची पूजा झाल्यानंतर, होळीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर, आपल्याला जी ही इच्छा आहे आपली, ती मनोभावे व्यक्त करून, होळी मातेला नमस्कार करून, ह्या ज्याही वस्तू घेतलेल्या आहेत, विड्याचं पान, 11 लवंगा, 7 बत्तासे, खोबऱ्याची वाटी, आणि त्यामध्येच तुम्हाला घरून नेताना त्या वाटीमध्येच थोडंसं शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे, 1/2 चमचा किंवा 1 चमचा। आणि ह्या सगळ्या वस्तू आपली इच्छा व्यक्त करून अर्पण करायच्या आहेत। ज्याही वस्तू आपण घेतलेल्या आहेत, ह्या वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आहेत। तर त्यामुळे ज्यावेळी तुम्ही हा उपाय करणार, ज्यावेळी तुम्ही ह्या वस्तू सगळ्या होळी मातेला अर्पण करणार आपली इच्छा व्यक्त करून, त्यावेळी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे। आणि ज्याही आर्थिक अडचणी आहेत तुम्हाला, त्या आर्थिक अडचणी त्या दूर होणार आहेत। दुसरा उपाय पहा, जर तुम्हाला काही नजरबाधा झालेली असेल, वाईट दृष्ट तुम्हाला लागलेली असेल, तुमच्या आयुष्यामध्ये हितशत्रू असतील, पहा, आपल्याशी आपल्या तोंडावर सगळे लोक हे गोड गोड बोलत असतात, पण आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट देखील तितकंच बोलतात, तर असे हितशत्रू तुमच्या आयुष्यामध्ये खूप असतील, तर यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य हे नक्कीच बिघडतं। तर पहा, होळीच्या दिवशी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। या उपायामुळे नजरबाधा देखील तुमची दूर होईल, शत्रुबाधा तर दूर होणारच आहे। तर काय करायचं आहे, थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि ते एका काळ्या छोट्याशा कपड्यामध्ये तुम्हाला बांधून त्याची पोटली तयार करायची आहे। आणि ही जी पोटली आहे, ती पुरुषांनी सकाळी स्नान झाल्यानंतर दिवसभर आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे। आणि महिलांनी जर तुम्ही ड्रेस घालत असाल, तर ओढणीच्या त्या दुपट्ट्याला तुम्हाला ती पोटली बांधायची आहे आणि दिवसभर तुम्हाला ती तुमच्यासोबत ठेवायची आहे। जर स्त्रिया साड्या घालत असतील, तर साडीच्या पदराला तुम्ही ती पोटली बांधू शकता। सांगायचं काय, दिवसभर तुम्हाला ती पोटली तुमच्या सोबत ठेवायची आहे। पहा, काळे तिळ यामध्ये नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची प्रचंड ताकद असते, म्हणून आपल्याला दिवसभर ती वस्तू, ती पोटली आपल्या सोबत ठेवायची आहे। आणि संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही होळी मातेची पूजा कराल, त्यावेळी आपल्याला आपली मनातील इच्छा व्यक्त करून ती पोटली त्या अग्नीमध्ये अर्पण करायची आहे। तर पहा, अतिशय सोपा हा उपाय आहे, पण तितकाच प्रभावी आहे। आणि हा उपाय करताना तुम्हाला खूप देखावा करायचा नाहीये, खूप तुम्हाला कुणाला सांगायचं नाहीये, उपाय करताना अतिशय गुपचूप हा उपाय करायचा आहे। आणि हा उपाय तितकाच प्रभावी आहे। तर पहा, तुम्ही नक्कीच हा उपाय त्या दिवशी करायचा आहे। तिसरा उपाय, जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, तुमच्या घरामध्ये नेहमी कोणी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, नवरा बायकोंमध्ये तुमचं नेहमी भांडण होत असेल, तर पहा, ही सगळी नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असेल, तर ही नकारात्मकता घालवण्यासाठी हा उपाय, हा मी जो तिसरा उपाय सांगते, खूप
प्रभावी आहे. काय करायचं आहे, तुम्हाला एक नारळ आणायचं आहे, नारळाची शेंडी काढायची नाहीये, नारळ तसंच अखंड ठेवायचं आहे आणि संध्याकाळी होळी पेटल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपलं जे प्रवेशद्वार असतं घराचं, त्यावरून आपल्याला हा नारळ 7 वेळा क्लॉकवाईज 7 वेळा उतरून घ्यायचं आहे आणि उतरवताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. 7 वेळा ते नारळ उतरवल्यानंतर ते नारळ तुम्हाला होळीच्या अगडीमध्ये अर्पण करायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही घरी येणार त्यावेळी मागे वळून न पाहता, कुणाशी न बोलता, सरळ आपल्या घरी येऊन आपल्या दरवाजाजवळ थोडंसं पाणी ठेवायचं आहे, तिकडे आपले हातपाय स्वच्छ धुवून आपल्या घरात प्रवेश करायचा आहे. तर पहा, या उपायामुळे तुमच्या घरामध्ये जीही नकारात्मकता असेल, जेही वास्तुदोष असतील, ज्याही वाईट शक्ती असतील, त्या ह्या उपायाने नष्ट होणार आहेत. होळीच्या अग्नीमध्ये आपण ते नारळ टाकणार आहोत, तर पहा ज्याही नकारात्मकता आहे, ज्याही वाईट शक्ती आहेत, त्या त्या होळीच्या अग्नीमध्ये नष्ट होऊन राख होणार आहेत. नंतरचा जो उपाय आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे. होळी पेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा अग्नी जो आहे तो शांत झाल्यानंतर तिथली राख, आपल्याला थोडीशी राख आपल्या घरी आणायची आहे आणि ती आणलेली राख आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून जिथेही तुम्ही पैसे ठेवतात कपाटात तिजोरीत, तिथे तुम्हाला ते राख त्याची ती लाल कपड्याची ती पोटली बांधून ती राख तिथे तुम्हाला माता लक्ष्मीचं 11 वेळा ओम श्री नमः किंवा ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा जो मंत्र आहे मातेचा बीज मंत्र लक्ष्मीचा, हा बोलून आपल्याला ती पोटली तिजोरीमध्ये ठेवायची आहे. यामुळे तुमच्या ज्याही आर्थिक अडचणी असतील, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरात पैशाची चणचण नेहमी भासत असेल, तर बघा आर्थिक समस्या ह्या उपायाने नक्कीच दूर होतील आणि धनसंचय तुमच्या घरामध्ये होऊ लागेल. ती जी राख आहे ती राख तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणल्यानंतर छोट्याशा अशा कागदाच्या पुड्या बनवायच्या आहेत, न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि छोटीशी थोडीशी ती राख त्या न्यूजपेपरमध्ये टाकून त्याची थोडी छोटीशी पुडी तयार करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला घराच्या कोपऱ्यामध्ये त्या पुड्या बांधून ठेवायच्या आहेत. पहा, ती जी राख असते त्यामध्ये नकारात्मक शक्ती दूर करण्याची प्रचंड शक्ती क्षमता असते, त्यामुळे जेव्हा आपण त्या पुड्या आपल्या घरात ठेवतो त्या होळीच्या राखीच्या, तर घरामधली जीही वास्तुदोष आहेत, घरामध्ये ज्याही नकारात्मकता आहेत, त्या त्या राखेमध्ये खेचल्या जातात त्या रक्षेमध्ये. तर रात्रभर आपल्याला ते त्या ज्या पुढ्या आपण ठेवलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही जर हा उपाय सकाळी करत असाल, सकाळीच आपण ही राख आणणार आहोत, तर सकाळी ज्यावेळी तुम्ही त्या पुढ्या ठेवतात तर दिवसभर ते तिथेच ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळी तुम्ही त्या सगळ्या ज्याही तुम्ही पुढ्या ठेवलेल्या आहेत घराच्या कोपऱ्यामध्ये त्या उचलायच्या आहेत संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. तर पहा, घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्याचा सगळ्यात प्रभावी हा उपाय आहे. तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं आजारी असतील, निचिडचिड करत असतील, तर त्यांच्यासाठी देखील ह्या राखेचा एक उपाय आहे. काय करायचं आहे, ही होळीची आपण आणलेली जी राख आहे ती एका पुडीमध्ये बांधायची आहे कागदाच्या आणि जिथे तुमची मुलं झोपतात त्यांच्या उशी खाली रात्रभर ही पुडी तिथेच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. तर हा उपाय देखील तितकाच प्रभावी आहे आणि ज्यावेळी तुम्ही कुठलाही उपाय करतात ना, त्यावेळी तुमच्या मनामध्ये श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. मी हा उपाय करते आहे आणि माझ्या या ज्याही काही समस्या आहेत त्या या उपायामुळे दूर होणारच आहेत, अशा आपल्या मनामध्ये विश्वास भावना मोठी श्रद्धा व्यक्त करून आपल्याला हे उपाय करायचे आहेत. पहा, होळीचा हा दिवस ज्याही वाईट शक्ती आहेत, नकारात्मकता आहे, तो त्या वाईट शक्ती घालवण्याचा दिवस असतो. तर हे जेही काही उपाय मी सांगितलेले आहेत, हे उपाय अतिशय साधे आहेत पण तितकेच प्रभावी आहेत. तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी हे उपाय नक्कीच करून पहा आणि याचे तुम्हाला नक्कीच खूप चांगले अनुभव येतील. हे उपाय स्वतः मी माझ्या आयुष्यामध्ये करत आलेली आहे प्रत्येक होळीला आणि ज्या गोष्टी मी करते त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर पहा, ज्याही तुमच्या समस्या असतील, मग त्या पैशासंदर्भात असो, नोकरी व्यवसाय तुमचे चालत नसतील, उद्योगधंदे चालत नसतील, तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, कलहाचं वातावरण असेल, करणे बाधा वास्तुदोष, तर पहा ही सगळ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ह्या उपाय केल्याने त्या दूर होणार आहेत. तर पहा, 24 मार्चला संध्याकाळी होळी आहे, तर ह्या दिवशी तुम्ही हे उपाय नक्कीच करून बघा. आणि आजचा व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला थोडीही आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना ह्या माहितीचा फायदा होईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ.